मराठा समाजाला जर EWS-मधून 10% आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतो आहे, परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्याची त्यांची मंशा असावी किंवा भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहे। मी तर ही भावना भूमिका काल उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले, याच्यापूर्वी मी मानलेलं आहे की आज राहुलजी म्हणतात त्याप्रमाणे एकदा सेन्सस झाला की लोकसंख्याकडे कोणाची किती लोकसंख्या आहे। मागच्या वेळेस गायकवाड आयोगाने जे 32% उभी मराठा दाखवला आहे त्यामध्ये इतर समाजाचा सुद्धा म्हणजे कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील यांचा समावेश करून दाखवला, तेवढी संख्या मुळात नाहीच। ही संख्या फार तर मला वाटतं की 15% आसपास कदाचित असावी। अनेकांनी ते घेतलं आहे, ते जरांगे पाटीलही सांगितलं, अनेकांनी ते का कुणबी प्रमाणपत्र आहे त्यामुळे फार काही कमी लोक राहिलेत वगैरे। अशा स्थितीमध्ये आपण शेड्यूल कास्टला आपण 13% देतो, शेड्यूल ट्राईबला 7% आणि OBC-ला 39% म्हणजे विजय घेऊन 30%, असे 50% आरक्षणाच्या मर्यादा आहेत। आणि आत्ता समाजाची आमच्या संख्या ही साधारणतः 75-80% घरात आहे, तीनही कॅटेगरी मिळून उरले 20%। 20%मध्ये मराठा आहे, शीख आहे, जैन आहेत, मारवाडी आहेत, गुजराती आहेत आणि फार छोट्या छोट्या ब्राह्मण आहेत, फार छोट्या छोट्या जाती आहेत। हे यातील शीखला कधी आरक्षणाचा फायदा घेत नाही, नोकऱ्या करत नाही, फार कमी करतात। जैन असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल, हा समुदाय कधीही नोकरीच्या भानगडीत पडत नाही। मग उरला कोण? तर फार मॅक्झिमम मराठा उरला आहे। आणि मराठा समाजाला जर EWS-मधून 10% आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतो आहे, परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्याची त्यांची मंशा असावी किंवा भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहे। पोरांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, राजकारणच्या भल्यासाठी ते आग्रही असावेत असा माझा थेट त्यांच्याकडे आरोप आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।